मी तिच्या लग्नात रडलो म्हणा मग त्या बापाला घेऊन जाईन तिच्या माईसाठी रडायला दोघायचा झांगड गुता चालू दे इकडं अख्खं गाव रडायले गोष्टी कोणत्या भाऊ दिवाळखोर नसावा दिवाळखोर म्हणजे काय बाबा भाऊ नाद नसावा टंग टंग तमाशा आला बंबाट नाचला आलेला पैसा उधळीला गावातल्या लोकांना काय करायचं भीक मागायचं का नाही भाऊ कसा नसावा दिवाळखोर नसावा कल्याण चौखेर मुंबई आकडा क्रमांक सात भाऊला मटक्याचा नाद नसावा काय नसावा मटक्याचा नाद नसावा भाऊ बंडखोर नसावा भाऊ मोकार बोलणारा नसावा खोटं बोलणारा नसावा सकाळीच लोकायला म्हणला आता आता तुमच्या गावात सप्त्याला पैसे देतो आणि सप्त्याचेच पैसे घेऊन पळून गेला भाऊ कसा नसावा बंडखोर बंडखोर न... <laughs> नसावा वैद्यकीय सल्ल्यानुसार भाऊ मानसिक रोगी नसावा भाऊचे आठाने हरपलेले नसावे भाऊ कसा नसावा मानसिक रोगी नसावा एखाद्या सभेत बसला आणि टप बायाकडे लावून पाहायला जमल का नाही तर भाऊ काय नसाल पाहिजे मानसिक रोगी नसल पाहिजे यानंतर मेन पुस्तक कसं आहे बाबा एकोणीसशे एकोणपन्नास दारूबंदी कायदा अधिनियम या अंतर्गत भाऊ दोष पात्र सिद्ध झालेला आरोपी नसावा ड्रायडे चालू आहे बापूची जयंती आहे आणि त्या दिवशी बंगाळ पेऊन पोलिसाच्या हाती लागला जमल का भाऊचाच बार आहे भाऊनं त्या दिवशी उघडा ठेवला जमल का नाही अस्पृश्यता अधिनियम एकोणीसशे पंचावन्न याच्या बोलण्यामुळं याच्या भाषणामुळं दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण झाला असेल कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील आणि याच्यात हे आरोपी असेल याला निवडणूक लढवता येईल ना का नाही मग निवडणुकीचा कालावधी विचारात घेता सहा महिन्या अगोदर याच्यावरले गुन्हे नील झालेले पाहिजे मेन गोष्ट भाऊ शासनाचा थक बाकीदार नसावा काय नसावा हे ना भाऊने ट्रॅक्टर घेतलेले स्वराज आणि पुढे लिहिले हैदराबाद बँकेच्या सौजन्याने तर भाऊन हप्ते भरायला पाहिजे भाऊवर नळपट्टी नाही पाहिजे भाऊवर घरपट्टी नाही पाहिजे भाऊने एम एस बीचं बिल दिलेलं पाहिजे नाही तर भाऊनच भला मोठा आकडा टाकला जमल का नाही त्याच्यानंतर मेन गोष्ट काय बाबा हे जे भाऊ आहे आपला या भाऊचं वैशिष्ट्य काय बाबा तो थकबाकीदार तर नसावाच पण बारा सप्टेंबर वर्ष दोन हजार एक पासून भाऊला दोन पेक्षा अधिक आपत्य नसावेत बारा सप्टेंबर वर्ष दोन हजार एक पासून त्याला दोन पेक्षा अधिक आपत्य नसावेत म्हणजे काय आता काहीच्या सुपीक डोक्यात नापिकीच्या येईल हा भाऊ आहे भाऊचं इथं एक जुगाड आहे आणि एक जुगाड मुंबईला आहे मग इथं त्याला दोन पोर आहेत आणि इथं दोन तीन आहेत मग जमल का नाही नाही बी नाही आणि बी नाही आणि याला बी नाही निवडणूक तिघाला कळायला पाहिजे दोन हजार पंधरा पासून भाऊच्या घरी शौचालय असावं आणि ते वापरतय त्याचं प्रमाणपत्र त्याच्याकडे पाहिजे ह्या त्याच्या अटी झाल्या आता मग भाऊ निवडणूक लढवणार मग निवडणूक लढवायला मेन गोष्ट खर्च मर्यादा मग आता खर्च मर्यादा काय आहे <coughs> आपल्या भारतात एखादं लहान राज्य असेल आणि त्या लहान राज्यात विधानसभेची किंवा विधानपरिषदेची निवडणूक असेल तर तो अठराशे पंच्याण्णव पासून विधानपरिषदेच्या आमदाराला खर्चायला दर वर्षाला दोन कोटी रुपये आता ही रक्कम पाच कोटीवर जाणार आहे द्या येईल काय द्यायचं किती जाणार आहे पाच कोटीवर जाणार आहे मेन गोष्ट ही बी झाली मग भाऊ काम काय करायचं याच काहीच काम कळत नाही है ना आता आमच्या इथं स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले आहेत इम्पल व बिजोरिया तेव्हापासून मला ते परभणीत दिसलेत नाही बा आमचे मित्र आहेत अर्जुन भया सामाले त्याची आणि त्या बिजोरिया साहेबाची भेट झाली होती हिंगोलीला सेवा सदन पशी त्याच्यानंतर ते माणूस कसा आहे मी विसरून बी गेलो कुठे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमचा आमदार आहे इम्पल व बिजोरिया भाऊ भाऊ तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तर नक्कीच या परभणीला परभणीचे लोक तुमची वाट पाहिलेत हा काय आहे काम आहे आता दोन कोटी रुपये दरवर्षा आलेत काम केलं तर बरं आहे नाही केलं तरी बरं आहे ना तरी यायला छानपैकी मानधन आहे इशे नाही एकूण कार्टून छाटून जरी पाहिलं तर दर महिन्याला दोन लाख अडुसठ हजार रुपये हेल् पगार पडतो किती दोन लाख अडुसष्ट हजार कार्टून छाटून म्हणालो पूर्ण त्याचा पी एचा त्याच्या संगणकाचा त्याच्या कम्प्युटरचा त्याच्या कागदाचा त्याला टेलिफोन बिल आहे महिन्याला आठ हजार रुपये इथं जिओ सातशे नव्याण्णव मध्ये तीन महिने फ्री झाले काही दाखव कसा कॉल कर काही कर पण यायला किती आठ हजार रुपये कोणाला बोलतंय काय माहीत आता इंटरनॅशनल कॉल आहे का जिओ बायडनला फोन लावायला त्याच्याला माहित ना? हे वांदे येत आपल्या इथं मग एवढं त्याच्यानंतर जर भाऊ समजा आगाव काही काम करायला ना भाऊ तर मेन गोष्ट काय भाऊ साठ दिवस न विचारता बाहेर पळून गेला नाही कोणाला ना तर त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार विधानसभेच्या काही अध्यक्षांना आहे आता हे निवडून आल्यावर विधान परिषदेमध्ये आपल्या स्थानिक लोकांच्या समस्येशी कोणी बोल नाही सध्या चर्चेत मीडियाच्या काय आहे उर्फी जावेद कोण आहे राखी सावंत ना है। हे मॅटर सध्या किती महत्त्वाचे वाटले देशाला आका देश मेला चालते पण हे जगले पाहिजे कारण याचे लय महत्वाचे आहेत ना त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे ठीक आहे नाही म्हणजे सध्या पण जे ते त्याच्यानंतर पाहते हिरोईन चाललेली असते कॅमेऱ्यावाले मॅडम 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 आप तू मरण न काहून चांगले फोटो काढ शेतकऱ्याची सॉयबीन गेली तेव्हा तो फोटो काढायला पाहिजे हा ना धुऱ्यावर बाप तिकडं असा माथ्यावर हात धरून बसला होता त्याचा कोणी फोटो दाखवला नाही हाने कापसाचे भाव उतरले त्याचा कोणी फोटो दाखवला नाही ते सॉयबीनचे भाव उतरले त्याचा कोणी फोटो दाखवला नाही मग ते तुम्ही काउन टाकता बाबा है ना त्याच्यानंतर त्या फेसबुकला अशा काही न्यूज टाकायलेत त्याच्यानंतर असा एकही ऍक्टर राहिला नाही ज्यानं इमल खायची शिकवली नाही आणि एकही ऍक्टर आम्हाला म्हणला नाही तीन पती खेळू नका बोगा केला नाही तुम्ही यांचा याही आमचा बोगा केला आम्हाला वाटलं तुमच्याकडे पण काहीतरी आदर्श घ्यावा ना अर्थात कपिल शर्मा शो मध्ये खान सर गेले ही एक आयडिओलॉजी लोकांच्या डोक्यात क्लिअर झाली अनेक शिक्षकांच्या मनात महत्वाची गोष्ट एक प्रेरणा निर्माण झाली की आपल्यालाही लेकरांना काहीतरी वेगळं द्यावं लागेल का म्हणजे ज्ञानाच्या भरोशावर माणूस कितीपर्यंत जाऊ शकतो ही सर्वात मोठी प्रेरणा शिक्षकांना मिळाली आहे जर असेच काही लोक आयडल समोर आले तर लोकांच्या किंवा लहान लेकरांच्या मनात प्रकाश पडल नाही तर चालू आहे तुमचं मग काय कार्यक्रम आहे पहा तुमच्या न्यूज लय भारी असतात असं टायटल तुम्ही देतात की महत्वाची गोष्ट लोकांना वाटते पूर्ण वाचाव खाली काहीच नसते असा तुमचा कार्यक्रम आहे त्यामुळे सांगायचं तात्पर्य हा विधान परिषदेचा व्हिडिओ आहे याची निवड प्रक्रिया मे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महानगरपालिका स्थापन करण्यात आली ती कोणत्या जिल्ह्यात आहे ए झाकण इथं जरा असं डोकं चालवायचं त्यांना विचारलंय अठ्ठावीसावी महानगरपालिका तो अभ्यासले पक्का असतो तुला माहिती आहे महानगरपालिका इचलकरंजी निर्माण झालेली आहे याच्या अगोदर होती कोणती रे महानगरपालिका पनवेल पाहिलं का नाही आता ही अठ्ठावीसावी महानगरपालिका इचलकरंजी निर्माण झाली त्यानं महानगरपालिका विचारली नाही ती ह्या मग गडबड नावाचा प्राणी असतो बुक कोण उत्तर लिहितो इचलकरंजी मेला थार <laughs> आज तिच्या लग्नात गेल तो खूप रडलो कारण ती लोकांच्या गळ्यात पडू लागली छान पद्धतीने तिनं मेपअप मेकअप केलं होतं ती छान मेकअप करून आली ती खुश होती तिला कळलं याच्यापाशी आणि त्याच्यापाशी एकच आहे कृपाटा ज्याच्या संपर्कात मी होते त्या गध्याच्या अंगाचा वास येऊ लागला चार चार महिने ते आंघळ आंघोळ करत नव्हतं त्याच्यापेक्षा मला जो भेटला तोच चांगला आहे आणि म्हणून तू रडला मेला तरी काही फरक पडत नाही ती खुश राहणार आहे तु या रडण्या रडण्यात तिला सात आठ महिने झाल्यावर एका वर्षानं लेकरू होणार आहे आणि दुःख बिखं काही नसते ती यासाठी तू ही माय बाप तू आ बाप ही माय जरा शितान येणार आहे बाकी काही नाही दुःख विख सुख लोकांनी तात्पुरतं शण भंगूर ठरलेला आहे तू बिना कामी ताण तिचा घेऊ नको तू किती दिलवाले गंगाजल काही गाणे ऐकले तिच्यावर काही फरक पडणार नाही तू किती मला तुझ्या डोक्यात हे ती बी म्हणायला पाहिजे प्यार करते ती असं कधीच तुझ्या डोक्यात येणार नाही ना ना तिला बिहारी बाबू पटलेला आहे तो हा कार्यक्रम बिघडलेला आहे तू आता पाव किलो गांजा घे आणि तू हा कार्यक्रम चालू दे हे ना आता तरी सुदर दर असा सोळाशे मीटर किंग आणि तिथं तुला मार्क पडले केळ्या तीन कुठं तिथं भरतीला आणि इथे टाकतो स्टेटसला सोळाशे मीटर किंग शंभर मीटर किंग आणि तिथं पड ना घासर घासर गेला काही धत्रा आला नाही तुला मायनस मध्ये मार्क त्यामुळे काहीच बोल नको फुल है गुलाब का नशा है शराब का तू मर जाय तडपा तडपा के तेरे दिन हो जायगे खराब फिर बोलने का नाही सर ऐसा क्यू दिया मेरे को गुलाब <laughs> दोन ते म्हणते मला एक लाख रुपये द्या एक लाख रुपये कहायला पाहिजे तुला काय लोक उरावर घ्यायचे का सुधर जरासा अरे दलिंदर Вот.